बंड्या बंड्या इकडे इकडे चल, तू एक काम आहे माझं, एक चॉकलेट दे तुला, चल 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 बंड्या बस इथे. एवढं पत्र मला वाचून दाखव ना. प्रिय प्राण सख्या. काय प्रिय प्राण सख्या? प्रिय प्राण सख्या, अरे वाच 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 पुढे वाच. तुझ्या आठवणीने जीव व्याकुळ होतो, रात्र रात्र अश्रूंवर तळमळ पडते रे मी. काय 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 काय? रात्र रात्र अश्रूंवर तळमळ पडते रे मी. अरे पुढे वाच. तुला नाही का रे माझी आठवणीत? अरे तू वाच. ये आपण दोघे या प्रेमाच्या विश्वात मग्न होऊन धुंद फुलपाखराप्रमाणे या प्रेमाच्या जगात विहार करूया. कधी भेटशील माझ्या राजा माझ्या मंद धुंद नजरेला? असलेली फक्त तुझीच आणि तुझीच मी. तुझीच मी बाबे. बाबी आलो मी. हे तुला चॉकलेटला 5 रुपये दिले ना मी. ये ये चल चल चल. अयो इथं दियावाला नारळ पेढे ठेवलेले बघितले. आजची ते कोणी ठेवली? मला तरी काहीतरी गडबड दिसती. बरोबर होणार काय? प्रिय प्राण सख्या, अयो तुझ्या आठवणीने जीव व्याकुळ होतो. अगं बाबाऊ ऐला, ये भाभीने तर माझ्यासाठी ठेवलेलं ना संचित ठीत. मला तसंच वाटतंय. रात्र रात्र अंथरुणावर तळमळत पडते मी. भाभी अयो तुला नाही का रे माझी आठवणी येत? अगं बाबाऊ भाभी ये रे आपण या प्रेमाच्या विश्वात मग्न होऊ धुंद धुंद फुलप्राखराप्रमाणे फुलप्राखराप्रमाणे या प्रेमाच्या जगात विहार करूया. भाभी भाभी कधी भेटशील माझ्या राजा? काय भाभी हा राजा तुमच्यासाठी कधी पण तयार आहे. तुझ्या मद्द धुंद नजरेला सुसलेली फक्त आणि फक्त तुझीच ठिंब ठिंब. अयो भाभी आलोच मी. काय प्रिय प्राण सख्या? अयो प्रिय प्राण सख्या, तुझ्या आठवणीने जीव व्याकुळ होतोय, रात्र रात्र अंथरुणावर तळमळत पडते मी. अगा तुला नाही खरे माझी आठवणी येत? ये रे आपण दोघं या प्रेमाच्या विश्वात मग्न होऊन धुंद फुलपाखराप्रमाणे या प्रेमाच्या जगात विहार करू. कधी भेटशील माझ्या राजा? तुझ्या मंद धुंद नजरेला हासुसलेली फक्त तुझीच आणि तुझीच मी. प्रिय माझ्या
स्वप्नातल्या फुलपाखरा। प्रिय भाभी, जशा तुम्ही माझ्या प्रेमात व्याकुळ झालात तसाच मीही तुमच्या प्रेमात वेडा झालोय। जशा तुम्ही रात्र जागून काढता तसाच मी तुमच्या नादात दिवस गावभर कुत्रे मारीत हिंडतोय। तुम्ही केव्हा भेटतान असं मला झालंय, तुमची मी वाट पाहतोय। इलेक्शनच्या टायमाला जसं मी एका मताने पडलो होतो तसाच आता मी एका मताने तुमच्या प्रेमात पडलोय। तेव्हा मी लवकरच तुम्हाला भेटायला येतो, तुझा आणि तुझाच स्वप्नातला राजा, प्रिय मेंबर। ओके, आता भाभी खुश, आपलं काम फिनिश। आलोच भाभी मी तुमच्या प्रेमात डुंबायला। प्रिय भाभीस, भाभी तुमच्याशिवाय माझं जगणं मुश्किल झाले। तुम्ही म्हणजे माझा श्वास, तुम्ही म्हणजे माझा प्राण। भाभी तुमच्याशिवाय जगण्याला काही अर्थच नाही हो सध्या। हां, तुमच्या विना मी म्हणजे जेसीबीतलं संपलेलं डिझेल। भाभी मी तुमचा आणि फक्त तुमचाच लवर भाई। गाडी राहू दे। अरे भाई कुठं येणं तो? अरे कुठं चालला, येऊ दे की मला पण। चल यायला हिंड दे एकट्या गाण्या गाण्या। गावात चाललो होतो, थोडं काम होत सर। काय सर? आहे काय नाही असं जस्ट। बर बर भाभी। नाना अरे या 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 बस बस। काय कर राहिले? काय नाही बसले। काय 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 करत होते? काय आल तो जस्ट चक्कर मारायला। काय हातात काय? हातात काय लपित आहे नेमक? काय काय भाई एक काम होतं माझं, करून देणार का? करणार ना नाना, आता तुमच्यासाठी काही पण करणार। मला एक पत्र लिहून द्या ना। पत्र लिहून दे। काय कुठं पाठवायचं? भाभीला। काय नाना भाभीला पत्र? मेंबर भाभीने प्रेम पत्र पाठवलंय, मला उत्तर द्यायचंय तुम्हाला। जुनं प्रेमपत्र आहे का? आहे का? हे काय जळायचं नाही बर का? इधर रे। काय काय? हा हे बघ इथं आहे। अरे हे पत्र तर मला पण आलंय। हा काय काय हे असं कस काय होई? अहो हे धर रे। अरे काय झालंय? काय झालंय? थांबरे हे पण पत्र तसंच आहे। ओय पोरग टाक इथं ये। सारे गावात पत्र टाकू राहिले। काय भानगड आहे?
अरे भानगड काय बोलतो का नाही? अरे सांग ना रत्तळ्या, काय भानगड आहे? कोणी जायला लावले होते पत्र? अरे का म्हणून टाकतो पत्र, सांग ना. अय अरे कशाला चिट्ठा टाकतो रे? तुम्हाला कोणी उचलायला लावले होते? मला जोडीदाराला फासायचं होतं म्हणून टाकले. अगं आयो, अरे कायला लोकांना येड्यात काढी तू? हा घरी जाऊन बाईकून नाव सांगू काय? अगं आयो, ए बाबा, अरे जा इथून जा. ए फुकणाळ्या जा, नाही तुझ्यामुळे आमचा घोटाळा व्हायचा. फळ जा निघ. ए सांगू नको रे मंडळी, अशा निनावी पत्रामुळे अनेक घोटाळे होतात बरं का. अशा निनावी पत्रांच्यावर विश्वास ठेवू नका, अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, हो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरायचं नाही बरं का. आणि पाहत राहायचं चाटाळ पाहुणे नादिक सोयरे. उत्तम सेवा, दर्जेदार गुणवत्ता, शेती अवजारे बनवणारे एक गाजलेले नाव, राजे भोसले परिवाराचे विश्वराज ॲग्रो इंडस्ट्रीज. आमच्याकडे 15 HP ते 60 HP ट्रॅक्टरने शेती मशागतीस लागणारे यंत्र, कांदाबी आणि सर्व धान्य पेरणीस ॲटोमॅटिक पेरणी यंत्र, ऊस पेरणी यंत्र, हायड्रॉलिक नांगर आणि ट्रेलर, पाण्याची टाकी, नामांकित कंपनीचे रोटाव्हेटर, शासकीय अनुदानास पात्र, योग्य भाव आणि विनम्र सेवा. शेतीसाठी मजबूत जोड, विश्वराजला नाही तोड. उत्पादक आणि विक्रेते, शाखा नंबर 1, विश्वराज ॲग्रो, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका जिल्हा अहमदनगर. शाखा नंबर 2, विश्वराज ॲग्रो, प्लॉट नंबर L182, निंबळक रोड, MIDC, अहमदनगर.